morning students and welcome back in our LBS online class. Children, today we are going to start our new topic. So children, most of the time we are going to the market. So we bring some things in kg, liter, okay, meter. So children, our chapter name is measurement. In this chapter we are going to study about the standard unit of measurement. Okay, so open your science textbook and listen carefully. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज आपला नवीन चॅप्टर सुरू करणार आहोत. काय नाव आहे आपल्या चॅप्टरचं? आवर चॅप्टर नेम इज मेजरमेंट, चॅप्टर नंबर 11 मेजरमेंट. तर बऱ्याच वेळा आपण काय होतो की मार्केट मध्ये वगैरे जातो त्यावेळेस आपण बऱ्याच थिंग म्हणजे बऱ्याच वस्तू आपण विकत घेत असतो आणि या ज्या वस्तू आहेत तर त्या किलोग्राम, जसं की व्हेजिटेबल्स आहेत तर त्या आपण केजी म्हणजे किलोग्राम मध्ये विकत घेतो. त्याच पद्धतीनं आपण तेल वगैरे आहे ते लिटर मध्ये आणि किलोग्राम मध्ये सुद्धा आपण विकत आणतो. कपडे वगैरे जर घेतले तर ते आपण मीटर मध्ये आणतो. तर हे जे मेजरमेंट आहे, तर हे जे मेजरिंग युनिट आहे, तर याच्याबद्दलचीच माहिती आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. ओके चिल्ड्रन, सो इन अवर एव्हरीडे लाईफ वी नीड टू मेजर मेनी थिंग्स. आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काय, आपल्याला कशाची गरज असते? तर अनेक ज्या वस्तू आहेत तर त्याचं मोजमाप करण्याची गरज असते. मेजरमेंट म्हणजे काय? मोजमाप. द स्ट्रीट वेंडर मेजर्स द क्वांटिटी ऑफ व्हेजिटेबल्स, फ्रूट एक्सेट्रा. बघा, स्ट्रीट वेंडर म्हणजे काय? रस्त्यावरचा विक्रेता जो असतो, तर तो काय करतो, कशाचं मोजमाप करतो? तर जो भाजीपाला वगैरे आहे त्याचं प्रमाण, त्याच पद्धतीने जे फळ वगैरे आहे त्याचं प्रमाण त्याला काय करावं लागतं? मोजावं लागतं. मिल्कमॅन मेजर्स द क्वांटिटी ऑफ मिल्क. जो दूध विक्रेता आहे, मिल्कमॅन म्हणजे काय? दूध विक्रेता. तर त्याला कशाचं प्रमाण मोजावं लागतं? दुधाचं प्रमाण. दूध आपण कशामध्ये विकत घेतो? किलोग्राम मध्ये घेतो का लिटर मध्ये? करेक्ट, आपण लिटर मध्ये, एक लिटर, अर्धा लिटर अशा पद्धतीने आपण दूध विकत घेतो. मग हे दुधाचं प्रमाण मोजण्यासाठी बघा, दूध विक्रेत्याला कशाचं प्रमाण मोजावं लागतं? तर दुधाचं प्रमाण तो मोजत असतो. द टेलर मेजर्स द लेंथ ऑफ क्लोथ. आणि एखाद्या जो टेलर आहे, शिंपी आहे, त्याच्याकडे जर आपण गेलो तर तो काय करत असतो? तर कपड्याची जी लांबी आहे तर ती मोजत असतो. सो चिल्ड्रन, लेंथ ऑफ अ क्लोथ अँड सो ऑन. ओके, सो हियर इज गिवन क्विक रिकॉल. तर बघा, हे जे आपल्या दैनंदिन आयुष्यातल्या गोष्टी आहेत, तर याचं मोजमाप करणं आपल्याला आवश्यक असतं. तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे. तर मग या पाठामध्ये आपण काय शिकणार आहोत की जे स्टँडर्ड युनिट आहेत मेजरमेंटचे, तर तेच आपण शिकणार आहोत. या ठिकाणी काय दिलेलं आहे तुम्हाला? क्विक रिकॉल, विच ऑफ द फॉलोइंग थिंग्स कॅन बी मेजर्ड इझिली. तर खालीलपैकी कोणती अशी गोष्ट आहे जिचं मोजमाप आपण सहज करू शकतो, तर ते तुम्हाला सांगायचं आहे. ओके, या ठिकाणी काय काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट थिंग इज गिव्हन हिअर, मिल्क इन अ बॉटल. सेकंड थिंग, शुगर इन अ बाउल. थर्ड थिंग, एअर अराउंड यू. फोर्थ इज विथ ऑफ हेअर. फिफ्थ थिंग, वॉटर इन ए सी. सिक्स, लेंथ ऑफ अ नोटबुक. अँड सेवन, इट इज हाईट ऑफ युअर टेबल. तर याच्यापैकी कोणत्या गोष्टीचा आपण सहजपणे मोजमाप करू शकतो? तर बघा, मिल्क इन बॉटल, तर हे आपण सहज मोजू शकतो. त्याच्यानंतर बघा, शुगर इन अ बाउल, म्हणजे एखाद्या बाउल मध्ये शुगर सुद्धा आपण सहज मोजू शकतो. त्यानंतर बघा, एअर अराउंड यू, आपल्या सभोवतालची हवा, हवेचा आपण मेजर आपण ती करू शकतो का? मेजरमेंट करू शकतो का? मोजमाप करू शकतो का? नाही. ओके, त्यानंतर बघा विथ ऑफ हेअर, म्हणजे आपल्या केसांची रुंदी मोजू शकतो का? नाही. त्यानंतर बघा, वॉटर इन अ सी, समुद्रातलं पाणी मोजू शकतो का? सहजतेनं नाही. त्यानंतर बघा, लेंथ ऑफ अ नोटबुक, आपल्या नोटबुकची लेंथ म्हणजे लांबी पण आपण सहज मोजू शकतो. आणि हाईट ऑफ युअर टेबल, आणि तुमच्या टेबलची उंची सुद्धा तुम्ही सहज मोजू शकता. तर याच्यापैकी ज्या थिंग, म्हणजे कुठल्या थिंग त्याचं मोजमाप आपण सहज करू शकतो, तर त्या तुम्हाला ओळखायच्या होत्या. ओके, सो चिल्ड्रन, टुडेज होमवर्क इज लर्न द सम न्यू वर्ड्स. ओके, इन दिस चॅप्टर, सो फर्स्ट न्यू वर्ड इट इज मेजरमेंट. ओके, यम
measurement. First new word, measurement. Next new word, it is street vendor. म्हणजे कोण रस्त्यावरचा विक्रेता, street vendor. Okay. Next new word, it is quantity. Quantity means praman. Q U A N T I T Y. Quantity. Quantity means praman. Okay. Next children, next new word, it is length. Okay. L E N G T H. Length. So these are our today's new words. Okay. So write down given new words in your science notebook. Okay. And complete given quick recall in your textbook. This is your today's homework. And remaining part of this chapter we are going to see in our next video. Thank you.